Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor B's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण या व्हिडिओच्या मार्फत एक जनरल नॉलेजचा प्रकार म्हणून अंकगणितामध्ये जे काही संख्येचे विविध प्रकार पडतात त्यातील रोमन अंक पाहणार आहोत। आता हा व्हिडिओ पाहण्याचा एक सर्वात महत्वाचा फायदा स्पर्धा परीक्षेमध्ये आतापर्यंत सीसॅट असो किंवा पीएसआय असो किंवा कुठलीही एसएससी सीजीएल असो बँक पीओ असो याच्यामध्ये रोमन अंकावर आतापर्यंत कुठल्याही पद्धतीचे रिझनिंग मध्ये म्हणा किंवा आपल्याला बेसिक मॅथ मध्ये कुठलेही प्रश्न विचारलेले नाहीत। पर्पज असा पडतो की हा व्हिडिओ पाहण्याचा उद्देश काय, एकदा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा व्हिडिओ खरंच पाहण्याची गरज आहे हा आपल्याला अर्थ कळेल। सर्वात महत्वाचं या व्हिडिओचं आपल्या परीक्षेला नाही परंतु डे टू डे लाईफ मध्ये रोमन अंक माहीत असणं का गरजेचं आहे ही तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। ओके, आता हा एक मी रोमन आर्किटेक्चरचा प्रकार घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही हॉलिवूड मूवीज मध्ये या पद्धतीचं आपल्याला हे पिक्चर्स दिसून येतात। या ठिकाणी MCMIX झालेला आहे। आपण याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून देतो की हा प्रकार काय आहे, आपण याकडे दुर्लक्ष करतोच। ज्या गोष्टी आपल्याला समजत नाही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं। कुठलेही रोमन आर्किटेक्चर्स घ्या यामध्ये हा प्रकार दिसत नाही। आज आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा जरी भाग घेतला किंवा कुठलाही चॅप्टर घ्या किंवा ज्यावेळेस आपण एखाद्या नोट्स बनवतो त्यावेळेस आपण नोट्स बनवताना त्याचे मेन पॉइंट म्हणा काही जण सब पॉइंट म्हणा या पद्धतीनं त्याला नमूद करतात आणि आपण रोमन अंकाशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे थोडस परिचयाचं आहोत। अजून एक प्रकार मी जर तुम्हाला जर सांगितला तर या ठिकाणी जे काही हॉलिवूड मूवीज येतात त्या ठिकाणी आपल्याला या अशा पद्धतीचं XXIV दिसून येतं। आणि सर्वात अगोदर जसं मी सांगितलं प्रबंधामध्ये निबंधामध्ये नोट्स काढत असताना सब पॉइंट्स म्हणून आपण रोमन अंकाचा अगदी लेझरली वापर करतो। आणि सर्वात महत्वाचं आजही रोमन अंकाचं घड्याळ किंवा त्याचा फेस एक अँटिक पीस म्हणून संबोधला जातं। आणि ह्या व्हिडिओ संपल्यानंतर आपल्याला 2020 हे अशा फॉर्म्स मध्ये का लिहिलं जातं किंवा जर मला 2021 जर लिहायचं असेल तर मी हे कसं लिहिणार आहे हे मी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। जसं मी तुम्हाला मेन्शन केलं की रोमन अंक की रोमन अंकामध्ये ज्या पद्धतीनं आपण आपलं हिंदू अरेबिक सिस्टीम पाहतो ज्यामध्ये 0 आहे 1 आहे 2 आहे याला आपण अंक किंवा डिजिट असं म्हटलं जातं। आणि या डिजिटचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर आपल्याला जो काही मिळतो त्याला आपण न्युमेरल्स असं म्हटलं जातं किंवा याला आपण संख्या असं म्हटलं जातं। ही झाली आपली इंडियन सिस्टीम, याला आपण म्हटलं जातं हिंदू अरेबिक सिस्टीम। त्याच धर्तीवर या रोमन मध्ये देखील अंक दाखवण्यासाठी डिजिट दाखवण्यासाठी काही सिम्बॉल्स वापरले जातात। म्हणजे रोमन संख्या ही सिम्बॉल्सनी बनलेली आहे। जर या अर्थी मी याम XX किंवा आय लिहिलं असेल तर हे रोमन न्युमिरल्स आहेत आणि याच्यामध्ये रोमन भाषेतील अक्रोनिम्स आहेत। आता यम हा लॅटिन भाषेमध्ये काय मिनिंग आहे हा मलाही माहित नाही, परंतु रोमन न्युमिरल्स किंवा रोमन संख्या काय तर ह्या जे काही सिम्बॉल्स आहेत या सिम्बॉल पासून ही सिस्टीम बनलेली आहे। आता आपण टोटल सिस्टीम किती वापरलं जातं, जसं आपल्याला हिंदू अरेबिक सिस्टीम मध्ये आपण टोटल 0 पासून 1 to 9 जर पाहिलं तर 10 डिजिटचा वापर केला जातो। याच पद्धतीनं ही आपल्याला 7 सिम्बॉलची रोमन सिस्टीम दिसते। पहिला हा एक सिम्बॉल आहे, दुसरा हा सिम्बॉल आहे, नंतर हा एक सिम्बॉल्स आपल्याला पाहणार आहोत, हाही एक सिम्बॉल्स आहे, हाही एक सिम्बॉल्स आहे आणि हाही एक सिम्बॉल्स आहे। म्हणजे
संपूर्ण रोमन न्यूमेरल सिस्टीम या सिंबॉलच्या कॉम्बिनेशन पद्धतीने बनलेली आहे. आता प्रत्येकाला एक किंमत दिलेली आहे. ही झाली रोमन सिस्टीम आणि रोमन सिस्टीमचे सिंबॉल. परंतु या सिंबॉलचं व्हॅल्यू किती आहे? याला इंडियन सिस्टीम मध्ये, हिंदू अरेबिक सिस्टीम मध्ये काही व्हॅल्यूज आहे. जसं याला 1 व्हॅल्यू येईल, याला आपण 5 व्हॅल्यू आहे, याला 10 व्हॅल्यू आहे, या एल लाईक सिंबॉलला 50 व्हॅल्यू आहे, या सेंचुरी जे काही म्हटलं जातं, या सिंबॉलची जर आपण व्हॅल्यू जर पाहण्याचा जर प्रयत्न केला तर ही व्हॅल्यू आपल्याला 100 येते. त्याच पद्धतीने आपण जर डी सिंबॉल जर पाहण्याचा जर प्रयत्न केला तर डी ला जी काही व्हॅल्यू येणार आहे ती आपल्याला ही 500 व्हॅल्यू येणार आहे. आणि एम लाईक जर काही सिंबल्स आहे त्याची जर आपण व्हॅल्यू काढायचा जर प्रयत्न केला तर ती व्हॅल्यू आपल्याला 1000 येणार आहे. हेच मी जर अगदी सोप्या भाषेमध्ये जर मेन्शन जर करण्यात आलं तर हे रोमन सिंबॉल आहेत आणि आपल्याला त्यांची व्हॅल्यू दिसून येते. आता अजून महत्वाचा पॉईंट, जे आपल्याला रोमन न्यूमेरिकल्स लिहिण्यासाठी 1 to 10 नंबर हे बेसिक असतील, जे आपल्याला आपल्या सिस्टीम मध्ये देखील तेच दिसत, 11, 12, 13, 21, 22, 23 म्हणजे जे काही पहिले डिजिट आहे 1 to 9 पर्यंत तेच आपल्याला रिपीट होताना दिसत आहे. म्हणजे 33 जरी लिहायचं असेल तर तो पूर्णपणे लिहित असताना आपण काही अंशी 1 to 10 नंबरला महत्व देतो. याच अर्थानं रोमन सिस्टीम मध्ये 1 to 10 नंबर महत्वाचे आहेत. हे आपण अगदी बालपणापासून हे नंबर्स आपल्याला माहीत होतात आणि ते पाहतोही. त्यातील हा सिंबॉल्स आपल्या दृष्टीने आपण आता मेन्शन केला, 5 साठी असणारा सिंबॉल्स हाही आपण मेन्शन केला, आणि हा जो काही 1 सिंबॉल्स आहे हा 10 डिजिट साठी वापरला जातो. आता हे ठरवत असताना काही रूल्स आहेत रोमन न्यूमेरल्स बनवत असताना. पहिला या ठिकाणी एक लक्षात घ्या की ज्यावेळेस एखादा रोमन सिंबॉल डबल होतो, आय आणि आय डबल जर होत असेल तर याचा अर्थ हा आय प्लस आय म्हणजे याची मी ऍडिशन्स करतोय. जर एक्स आणि एक्स हा डबल जर होत असेल तर एक्सची व्हॅल्यू आहे 10, एक्सची व्हॅल्यू आहे 10, म्हणजे या टोटल न्यूमेरलची व्हॅल्यू असणार आहे 20. हा आपला सिंपल नियम आहे ज्यावेळेस सिंबॉल रिपीटेड होतात. परंतु याला काही एक्सेप्शन आहेत. या ठिकाणी आपल्याला एक्स आय आय रिपीट होताना दिसत आहे. या ठिकाणी रोमन न्यूमेरल्स मध्ये तुम्हाला कधीही व्हीव्ही रिपीट होताना दिसणार नाही. तुम्हाला काही सिंबॉल्स आहे डी डी कधी रिपीट होताना दिसणार नाही आहे. तुम्हाला एल एल हा कधी रिपीट होताना दिसणार नाही आहे. हे आपल्याला एक्सेप्शन माहित पाहिजे. हे आपण या ठिकाणी व्ही एल डी हे रिपीट होताना दिसत नाहीये. म्हणजे जर यम हा रिपीट जर होत जर असेल, या पद्धतीने रिपीट होत असेल तर याची व्हॅल्यू 1000 आहे. तीच गोष्ट तिघांची जर मी बेरीज केली तर हा 3000 डिजिट मला दाखवतो. तीच गोष्ट जर मी सी सी जर रिपीट केला असेल तर सी 100 साठी 2 C आले म्हणजे याची व्हॅल्यू 200 आहे. हे मला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. परंतु व्ही एल डी रिपीट होत नाही. मग रिपीट काय होतात? तर आय सिंबॉल रिपीट होतोय, आय एक्स सिंबॉल रिपीट होतोय, यम सिंबॉल रिपीट होतोय आणि सी सिंबॉल देखील रिपीट होतो. हा आपण मुद्दा या ठिकाणी पाहिला. तिसरा रूल आपण जर पाहणार आहेत की या ठिकाणी असं कधीच आपल्याला रोमन न्यूमेरल्स मध्ये असं कधीच दिसणार नाही आहे यम 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 यम. म्हणजे 3 नंतर हे जे काही रिपीट होणारे सिंबॉल्स आहेत, कुठले रिपीट होणारे सिंबॉल्स मी तुमच्याशी मेन्शन केले. पहिला 1 डिजिट साठी आपण आय मेन्शन केला. दुसरा जो काही रिपीट होणारा आहे तो आपण एक्स मेन्शन केला. तिसरा रिपीट होणारा जो काही आहे तो आपण यम मेन्शन केला. आणि चौथा रिपीट होणारा जो काही सिंबॉल्स आहे तो सी मेन्शन केला. परंतु या ठिकाणी जे मी तुम्हाला ट्रिपल यम प्लस यम दाखवलेला आहे हे सर्व अर्थाने रॉंग आहे. म्हणजे रिपीटेशन हे 3 पेक्षा अधिक होत नाही. हा तिसरा रूल आपल्याला नंबर बनवताना किंवा त्याचा एक भावार्थ समजून घेताना आपल्याला त्याच पद्धतीने माहीत असणं गरजेचं आहे. यस सी सी होईल, परंतु सी 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 याचा अर्थ असा कधीच होणार नाही
की हे 300 आणि 200 आपण त्याला 500 लिहिणार आहोत. 500 साठी आपल्याला सेपरेट सिम्बॉल्स आहे. हे 500 जर लिहायचं असेल तर आपल्याला डी हा सिम्बॉल आपल्याकडे दिसून येतो. याही पलीकडे आता आपण काही अजून काही रूल्स पाहूया. या ठिकाणी ज्या वेळेस स्मॉलर सिम्बॉल हा एखाद्या ग्रेटर व्हॅल्यूच्या अगोदर लिहिला जातो किंवा तो ग्रेटर व्हॅल्यूच्या नंतर लिहिला जातो. पहिली आपण केस पाहूया की आता ही केस नंबर 1 आहे की एक्स आणि याच्यामध्ये हा एक सिम्बॉल आहे. आय हा सिम्बॉलची व्हॅल्यू 1 आहे, एक्सची व्हॅल्यू 10 आहे. म्हणून जर मी या ठिकाणी जर लिहित असेल तर याची आपल्याला ऍडिशन होते. हा रूल्स माहीत असणं गरजेचं आहे. जर या ठिकाणी मी सी लिहिला असेल आणि या ठिकाणी जर मी डबल आय लिहिलं असेल तर ह्या ग्रेटर सिम्बॉलच्या नंतर राईट हँड साईडला मी छोटा सिम्बॉल लिहितोय. म्हणजे याची व्हॅल्यू ऍडिशन होणार आहे, याला 102 असं म्हणणार आहे. तीच गोष्ट जर या ठिकाणी मी जर यम लिहिलं असेल आणि या ठिकाणी जर मी आय व्ही लिहिलं असेल, सिम्बॉल आहे मी जरी त्याला आय व्ही म्हणत जरी असेल, तर हा यम नंतर छोटी व्हॅल्यूज आहे. याचा जर विचार जर केला तर ही व्हॅल्यू मला ऍडिशन करतो म्हणजे हा नंबर झाला 1004. हा पहिली केस. आणि त्याच्या अगदी उलटी केस की ज्या वेळेस एखादा सिम्बॉल मी त्याच्या लेफ्ट हँड साईडला लिहितोय त्यावेळेस तो इंडिकेशन करतोय की आपल्याला ती मायनस करायची आहे. म्हणजे जर हा मोठा सिम्बॉल्स आहे त्याच्या लेफ्ट हँड साईडला मी जर हा जर सिम्बॉल लिहित असेल तर मला 5 मधून 1 मायनस वजा करायचा, म्हणजे आपण त्याला 4 मेन्शन करतो. जर एकच्या मी लेफ्ट हँड साईडला जर हा सिम्बॉल जर लिहित असेल तर मला हा इंडिकेट करतो की ही 9 व्हॅल्यू दाखवतो. हाच रूल्स मी याही ठिकाणी तुमच्याशी मेन्शन केलेला आहे. परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे की जो काही आपल्याला VLDचा नियम आहे हा एक चांगला लक्षात ठेवा. Vची व्हॅल्यू जर पाहिली तर 5 येत आहे, Lची जर व्हॅल्यू पाहिली तर 50 येत आहे आणि Dची जर व्हॅल्यू जर पाहिली तर 500 येत आहे. कुठल्याही रोमन न्यूमेरल्स मध्ये तुम्हाला हे 3 सिम्बॉल कुठल्याही सिम्बॉलच्या लेफ्ट हँड साईडला दिसत नाही. लेफ्ट हँड साईडला दिसत नाही याचा अर्थ VLD हे सिम्बॉल कधीही मायनस होत नाही. हा रूल्स या ठिकाणी आपण समजून घ्या. हा मायनस होणारे कोण सिम्बॉल्स आहेत तर मायनस होणारे जे काही सिम्बॉल्स आहेत ते आपल्याला दिसत आहेत आय आणि एक्स. हेच आपल्याला सिम्बॉल्स या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. हाच आपण रूल्स आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस आपण व्ही एल आणि डीचा विचार करतोय त्यावेळेस ते लेफ्ट हँड साईडला लिहित नाही आणि जर लेफ्ट हँड साईडला जर लिहित नसेल तर ते मायनस होत नाही. सिम्बॉल जो काही आय आपण इंग्लिशमध्ये जो दिसतोय तो आपल्याला सबस्ट्रॅक्टर होतोय व्ही मधून, तो आपल्याला सबस्ट्रॅक्टर होतोय एक्स मधून. हा पॉईंट आपण या पॉईंटमध्ये मेन्शन केला. आणि जर आपल्याला एक्स म्हणजे 2 सिम्बॉल आपल्याला मायनस होताना दिसतोय, जो आहे या ठिकाणी मेन्शन केलेला आय आणि एक्स. आता मला एक्स मायनस करायचा आहे. एक्स जर मला एल मधून जर मायनस करायचा जर असेल तर मला जे काही दिसणार आहे त्याचा अर्थही मी या ठिकाणी थोडासा मेन्शन करतो. ओके, या ठिकाणी आपण याला थोडस मायनस करूया. थोडस टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळे हा पॉइंट मी परत थोडस रिपीट करतोय. जसं मी मेन्शन केलंय या पॉईंटकडे जर बारकाईने जर पाहिलं तर हा सिम्बॉल ज्या वेळेस आपण मेन्शन करतोय आय याचा अर्थ हा मायनस होतोय. ज्यावेळेस मी हा सिम्बॉल या ठिकाणी मेन्शन करतोय याचा अर्थ हा मायनस होतोय. म्हणजे आय व्ही आणि एक्स मधून मायनस होतोय. तीच गोष्ट आहे एक्स जो काही सिम्बॉल्स आहे तो या एल एम सी मधून मायनस होतो. आता ज्यावेळेस मी एक्सला एल नमूद करतो किंवा एक्स एल लिहितो त्यावेळेस त्याचा अर्थ होतो 50 मधून 10 मायनस झाले. ज्यावेळेस मी एक्स एम लिहील त्यावेळेस त्याचा अर्थ होतो या ठिकाणी एक्स आणि एम लिहिलाय. एम म्हणजे 1000, एक्स ज्याचा अर्थ लिहिलाय ती व्हॅल्यू झाली 900.
ज्यावेळेस मी एक्स सी लिहिली, सी म्हणजे 100 आणि एक्स म्हणजे 10 आणि तो मी लेफ्ट हँड साईडला लिहिलाय म्हणजे याची व्हॅल्यू झाली 90. याच पद्धतीने जर आपण व्हीचा जर संदर्भ जर घेतला किंवा आपण जर एलचा जर संदर्भ घेतला की आपण एल जर आणि एक्स साईन लिहितोय, एल लिहितोय, एल म्हणजे 50 लेफ्ट हँडला लिहिलंय म्हणजे याची व्हॅल्यू मला 50 झाली. आता आपण तिसऱ्या नियमाकडे जातोय. सिम्बॉल हा सर्वात महत्वाचा आहे की लेफ्ट हँड साईडला कधीही रिपिटेशन आपल्याला दिसत नाही आहे की सबस्ट्रॅक्ट होताना ज्यावेळेस मी सिम्बॉल लेफ्ट हँडला लिहितोय छोटासा सिम्बॉल मोठ्या सिम्बॉल्समध्ये त्यावेळेस तो रिपिटेशन होत नाहीये. म्हणजे व्हीच्या पुढे जर मी आय लिहिलं तर हा आय सिम्बॉल रिपिटेशन होत. हे अलाउड आहे. कुठल्या साईडला अलाउड आहे? राईट हँड साईडला अलाउड आहे. परंतु ज्यावेळेस मी मायनस करतोय त्यावेळेस मायनस करताना मला रिपिटेशन हे अलाउड नाहीये. म्हणजे व्ही मी जर लिहिलं असेल त्याच्या बॅकला जर आय लिहिलं असेल परत जर मी या ठिकाणी आय लिहिलं असेल तर हे नियमामध्ये बसत नाही. हाही नियम आपण या ठिकाणी समजून घेतला. आता आपल्याला अजून एक नियम किंवा कन्व्हेन्शन आपल्याला पाहिजे आहे. आता हे कन्व्हेन्शन कुठलं आहे की ज्यावेळेस आपण आय मेन्शन करतो आणि ज्या आयला 1000 नी जर आपण गुणलं तर त्याची किंमत ही 1000 होत आहे. परंतु यासाठी आपल्याकडे सेपरेट सिम्बॉल्स आहे ज्याला आपण यम नमूद केलं जातं. परंतु व्ही या सिम्बॉलचा 5 आपण मिनिंग जर पाहिला तर 5 येत आहे आणि ज्यावेळेस मी त्याला व्ही बार लिहितो याचा अर्थ मी या व्हीला 1000 ने मल्टीप्लाय करतो. तीच गोष्ट यम स्टँड फॉर व्हॅल्यू आहे 1000 परंतु मी जर यम बार लिहिला तर मी याचा अर्थ या यमला 1000 ने मल्टीप्लाय करणार आहे. 1000 ने जर मल्टीप्लाय केलं तर मला जी काही व्हॅल्यू येते ती मला या पद्धतीने ही व्हॅल्यू येते. आणि हेच जे काही बार सिम्बॉल्स आहेत ते आपण या पद्धतीनं मेन्शन करतो. हा एक थोडासा पार्ट आपण लक्षात ठेवू द्या की व्ही बार असेल, एक्स बार असेल, एल बार असेल, सी बार असेल, डी बार असेल किंवा यम बार असेल. डी बार याचा अर्थ डी ला मी 1000 ने मल्टीप्लाय केलं. हा मिनिंग मला या ठिकाणी समजून आला. हाही चार्ट मी जर बारकाईनं पाहण्याचा जर प्रयत्न केला तर मला आणखी माझा कन्सेप्ट हा क्लिअर होऊन जाईल. 1 to 10 नंबर माझ्या अगदी लक्षात राहतील. यातला हा जर नंबर जर पाहिला 20 तोही माझ्या लक्षात राहील. एक्सेल मी तुमच्याशी आत्ताच मेन्शन केलेला आहे. ज्यावेळेस मला 70 नंबर लिहायचा आहे त्यावेळेस मी कसा लिहिणार आहे? एल म्हणजे 50 त्यामध्ये 10 ऍड केले, त्यामध्ये 10 ऍड केले, आपल्याला 70 नंबर लिहिता आलाय. जर मला 90 नंबर जर लिहायचा असेल तर रूल प्रमाणे 90 लिहित असताना मी कशा पद्धतीने लिहिणार आहे की 100 साठी बारकाई न पहा. 100 साठी आपण सी मेन्शन केलेला आहे आणि सीच्या अगोदर जर मला या ठिकाणी एक जर येत असेल तर आपण त्याला मेन्शन करणार आहोत तो 90 नंबर आहे. तोच 90 नंबर आपल्याला याही ठिकाणी दिसून येतोय. याच सिक्वेन्सनी जर आपण जर मूव्ह करत असेल तर यम साठी आपल्याला 1000 दिसत आहे. ट्रिपल एम आले तर 3000 दिसत आहे. आता या ठिकाणी जो काही व्ही बार दिसतोय व्ही बारची व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितली 5000 सांगितले पण व्ही बारच्या पुढे यम आहे, व्ही बार पुढे आहे म्हणून आपण त्याला 6000 असं म्हटलेलं आहे. तीच गोष्ट या जो काही आपल्याला व्ही दिसतोय हा बारकाही न पहा. व्हीच्या पुढे 3 आपल्याला एम एम दिसत आहे म्हणजे व्ही बारची व्हॅल्यू 5000 आहे. ट्रिपल एम जर आले असेल तर त्याची व्हॅल्यू 8000 होते. आम्हाला हा चार्ट आपल्याला महत्वाचा आहे. जर आपल्याला विचारलं की 400 व्हॅल्यू कशी लिहिणार तर 400 व्हॅल्यू लिहिण्यासाठी आपल्याकडे पहिल्यांदा काय माहीत असणं गरजेचं आहे की आपल्याला डी म्हणजे 500 मधून आपल्याला मायनस करायचे आहेत सी. म्हणजे ही जर व्हॅल्यू जर आली तर आपल्याला ही सी डी व्हॅल्यू 400 साठी जाते. त्यामुळे हा चार्ट बारकाईने जर लक्षात ठेवला तर आपल्याला हा अर्थ या ठिकाणी समजून जाईल. अजून मी मुद्दाम काही नंबर्स दिलेले आहेत 1 to 100 पर्यंत आणि काही नंबर्सही तुमच्याशी या ठिकाणी मेन्शन्स केलेले आहेत. आता हे मेन्शन्स करत असताना आपल्याला काही इयर दिलेले आहेत किंवा काही
404 नंबर दिलेले आहे. आपण ते कशा पद्धतीने मेन्शन्स करणार हेही थोडस पाहण्याचा प्रयत्न करूया. आता मी पहिल्यांदा नंबर घेतो हा 404. हा 400 मला पहिल्यांदा मेन्शन्स करावा लागेल. 400 मेन्शन्स करताना मी कसा लिहितो D500, त्यातून मला मायनस करायचा 100, म्हणजे हा झाला 400 साठी. आणि 4 साठी आपण काय लिहितो, तर 4 साठी आपण लिहितो हा मेनी. या पद्धतीने हा 404 झाला. आता मला 2420 लिहायचा आहे. 2000 साठी माझ्याकडे काय आहे, एका 1000 साठी M, दुसऱ्या 2000 साठी डबल M. 400 साठी माझ्याकडे काय आहे, 400 साठी ही फिगर मी लिहिलेलीच आहे. 400 साठी CD, 400 साठी आणि नंतर मला 20 मेन्शन्स करायचा आहे. 20 साठी काय मेन्शन्स करणार आहे, XX, तीच व्हॅल्यू या ठिकाणी मी मेन्शन्स केली. आता मला 199 मेन्शन्स करायचा आहे. 199 जर मला मेन्शन्स करायचं असेल तर मला त्याचं एक्सपान्शन करावं लागेल. या ठिकाणी हा झाला 1000. 1000 ची व्हॅल्यू काय आहे, तर मला यम माहित आहे. नेक्स्ट मला लिहायचं आहे 900. 900 साठी माझी व्हॅल्यू काय आहे, तर 900 साठी यम साठी 1000 आहे. ज्यावेळेस मी CM लिहिल त्यावेळेस त्याची व्हॅल्यू काय होणार आहे, तर 900 होणार आहे. आणि 99 साठी काय व्हॅल्यूज आहे, तर 99 साठी माझी जी काही व्हॅल्यू जी काही आहे त्याला मी म्हणणार आहे की जी मला दिलेली व्हॅल्यू दिसते. 90 साठी काय आहे, तर XC म्हटलं जातं. आणि 9 साठी व्हॅल्यू काय दिलेली आहे, तर ही IX दिली जाते. तीच व्हॅल्यू आपण या 99 साठी देखील मेन्शन करणार आहोत. थोडस बारकाईन आपण 99 परत पाहून घेऊया, म्हणजे हा कन्सेप्टही आपल्याला एखादं इयर विचारल्यानंतर कशा पद्धतीने दिला जातो हाही आपल्याला या ठिकाणी समजून जाईल. आपण 99 कडे पाहतोय. 99 कडे पाहत असताना आपल्याला काही व्हॅल्यू या आपण मेन्शन करूया. हे आपल्याला इयर दिलेलं आहे, त्याचे आपण 4 करतोय 1000. नंतर आपल्याला लिहायचं आहे 900. त्यानंतर आपण या ठिकाणी मेन्शन करणार आहोत 90. आणि शेवटचा जो काही असणार आहे त्याला आपण मेन्शन करणार आहोत 9. जर या पद्धतीनं मग त्याचं जर डिव्हिजन केलं तर मला हा नंबर इझिली लक्षात राहील. 1000 साठी माझ्याकडे काय आहे, तर 1000 साठी मी याला लिहिणार आहे या, जो तुम्हाला या ठिकाणी जर पाहिला तर या ठिकाणी लक्षात येऊन जातं, म्हणजे 1000 साठी मी यम लिहिणार आहे. 900 साठी माझ्याकडे काय आहे, 900 साठी माझ्याकडे जो काही नंबर दिलेला आहे तो यम मी मेन्शन करतोय. आणि 900 म्हणजे यम म्हणजे सी मायनस करताना सी मी त्याच्या अलीकडे मेन्शन करतो. 90 साठी माझ्याकडे काय आहे, तर 90 साठी मला 100 आणि एक्स आहे किंवा XC आपल्याला दिसून येतोय. 9 साठी काय आहे, तर IX आहे. तर याही पद्धतीने आपण हा पाहून घेतला. काही आता आपण यातले काही नंबर्स मी तुम्हाला देतो, तो सोडवण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे आपल्याला हा कन्सेप्ट आपल्याला क्लिअर होऊन जाईल. आपल्याला 69 दिलेला आहे, तोपर्यंत तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला त्याचं उत्तर मी लिहून देणारच आहे. 69 साठी आपल्याला आपण 60 असं म्हटलं जातं. 69 आपण कसं मेन्शन करणार आहोत, तर 60 साठी आपल्याला LX, 9 साठी काय आहे, IV आपण मेन्शन करणार आहोत. आता या ठिकाणी 109 जर आपल्याला लिहायचं असेल तर 100 साठी आपण काय मेन्शन करतो, C मेन्शन करतो. आणि 9 साठी काय मेन्शन करतो, ऍडिशन केलं जातं, त्याला IX मेन्शन केलं जातं. तीच गोष्ट आहे 786C. 786 जर लिहायचं असेल तर मला आधी त्याची या पद्धतीने फोर करावी लागेल, 780 आणि 6. 700 साठी मी काय मेन्शन करणार आहे, तर 700 जर लिहायचं असेल तर मला 500 साठी D आहे, त्यामध्ये परत एक ऍड केला 600 झाले, परत एक C ऍड केला तर 700 झाले. आता मला 80 साठी काय मेन्शन करायचं आहे, ज्यावेळेस मी 80 मेन्शन करतो त्यावेळेस माझ्याकडे L आहे, त्यामध्ये हा 60 झाला, हा 70 झाला, हा 80 झाला. आणि 6 साठी माझ्याकडे काय आहे, तर 6 साठी माझ्याकडे सिम्बॉल आहे. त्यांचं जर मी एकत्र कॉम्बिनेशन जर केलं तर मला जी काही व्हॅल्यू येणार आहे ती मी या पद्धतीने कंबाईन करणार आहे, उत्तर तुम्हाला मिळेल. आता मी जातोय 2018 कडे.
तर 2000 साठी मी काय मेन्शन करतो यम 1000 हा झाला 2000 18 मला कसं मेन्शन करायचं आहे 18 जर मला मेन्शन करायचं असेल तर मी त्याला अशा पद्धतीने मेन्शन करणार आहे ही झाली माझी व्हॅल्यू यातील काही व्हॅल्यू मी दाखवून दिलेल्या आहेत बाकीच्या व्हॅल्यू जर तुम्ही काढल्या असेल तर या पद्धतीने चेक करा म्हणजे तुमची लक्षात येत जाईल यातली ते थोडीशी मला 98 तुमच्याशी परत डिस्कस करायची आहे 98 आपण लिहित असताना जसं मी तुम्हाला विचारलं की हा आई लेफ्ट हँड साईडला एकदाच मायनस होतो एकदाच जर मायनस जर होत असेल तर हा डबल मायनस होऊ शकत नाही म्हणजे ही व्हॅल्यू आपली पूर्णपणे चुकीची आहे ही पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवू मग मला 98 मी कसं लिहितो 90 लिहिण्यासाठी ही झाली 98 मी कसं लिहितो 8 लिहिण्यासाठी ही झाली माझी व्हॅल्यू या पद्धतीने जर आपण पाहिलं तर आपल्याला हे इझिली लक्षात येऊन जाईल आता आपल्या 1984 हा नंबर आपल्याला लिहायचा आहे यापूर्वीच मी तुम्हाला 1990 हे कसं रोमन न्यूमेरल मध्ये कन्वर्ट होईल थोडासा प्रयत्न करा व्हिडिओ पॉज करून मी बी तुम्हाला त्याचं उत्तर येईल पहिलं मी याचं एक्सपान्शन करतोय पहिलं जर मला एक्सपान्शन करायचं असेल तर मला 1000 लिहिणं गरजेचं आहे त्यासाठी यम सिम्बॉल आहे मला जर 900 जर लिहायचं असेल 900 साठी मी या पद्धतीने मूव्ह करणार आहे आणि जर मला 84 जर लिहायचं असेल त्यातलं 80 हा नंबर लिहित असताना मी हा नंबर या पद्धतीने मेन्शन करणार आहे आणि जर 4 जर लिहायचं असेल तर मग असा लिहिणार आहे म्हणजे जे काही हॉलिवूड मूवीज मध्ये किंवा 1984 चा एखादा डॉक्युमेंट असेल किंवा युरोपियन भाषेमध्ये किंवा युरोपमध्ये आजही पारंपरिक पद्धतीनं इयर लिहित असताना ही रोमन लिपी वापरली जाते म्हणजे MCM आल्यानंतर आपण हा इझिली समजू शकतो की हा नंबर काय आहे किंवा आपल्याला कशा पद्धतीने हा नंबर मेन्शन करता येईल या ठिकाणी थोडंसं मला करेक्शन गरजेचं आहे हा 60-70 झाला मला 80 हवा आहे म्हणजे मला या ठिकाणी एक साल पाहिजे हा ही नंबर मी या ठिकाणी मेन्शन केला आता काही प्रश्न मी तुम्हाला देतो हा पहिला प्रश्न आहे विचारपूर्वक त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये दुसरं लिहा हाही दुसरा प्रश्न आहे त्याचंही मी कॉमेंटमध्ये तुमच्याकडून उत्तर पाहतो आणि हा आपल्याला हा तिसरा प्रश्न मी तुमच्याकडे दिलेला आहे जोड्या लावायच्या आहेत कुठलं बरोबर आहे ते आपल्याला पाहायचं आहे आणि हा शेवटचा चौथा प्रश्न दिलेला आहे सिक्वेन्स दिलेला आहे त्यातील ग्रेटेस्ट नंबर आपल्याला दिलेले आहेत हे कॉमेंट बॉक्समध्ये मला याची उत्तरं जरूर पाठवा परत मी तुम्हाला रिपीट केलंय की रोमन आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये कुठेही नाही परंतु डे टू डे लाईफ मध्ये रोमन नंबर माहीत असणं गरजेचे आहे ऍटलीस्ट हा बेसिक व्हिडिओ मिनिमम एवढं तरी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे मला पूर्णपणे खात्री आहे जरी हा परीक्षेला जरी नसेल तरी आपल्याला या व्हिडिओतून काही गोष्टी या समजल्या असतील ज्या आपल्या लाईफमध्ये एक पुढील वाटचालीसाठी कुठे ना कुठेतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांचा वापर हा निश्चित होईल With Professor P's positive way, we request you to be a voluntary donor to become our prime and pride motivator.